जबरी चोरी करून 7 महिने फरार झालेला आरोपी अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलाय. रोख रक्कम असलेली पिशवी बळजबरीने हिसकावून हा आरोपी फरार झाला होता. त्याला मुकुंदनगर येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली असून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अहमदनगर शहरातील बुडगाव रोड सौरभ कॉलनी येथील सत्यजित वाघ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही 19 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7:30 दरम्यान स्टेशन रोड अहमदनगर येथे माझ्या वडापावच्या दुकानात ठेवलेली कापडी पैशांची पिशवी, त्यात असलेले 10,000 रुपये रोख रक्कम जावेद शेख याने बळजबरीने हाताला हिसका देऊन चोरी करून घेऊन गेलाय. यावरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा घडल्यापासून आरोपी जावेद शेख फरार होता. गुन्ह्याचा तपास करत असतानाच कोतवाली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की जावेद शेख हा त्याच्या राहत्या घरी येणार आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी आणि इतर पोलीस अंमलदारांनी जावेद शेखच्या घराभोवती सापळा लावून त्याला शिताफीनं ताब्यात घेतलं. जावेद शेख याला अटक केल्यावर कोर्टा समोर हजर केलं असता कोर्टाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे करत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.